एरवडा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटात सुरू असलेल्या धुसफुशीतून एकमेकांना मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी एका कैद्यावर दुसऱ्याने अणकुचीदार वस्तूने हल्ला चढवला. मध्यस्थी करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यासह रक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली आहे. हडपसर भागातील हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता तुषार हंभीर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो कारागृहात न्यायाधीन बंदी असून सकाळी 7 सुमारास कारागृहातील कैद्यांना आवारात सोडण्यात आलं. यावेळी हंभीर यांच्यावर शाहरुख उर्फ रशीद शेख, अमन रियाज अन्सारी, सलीम शब्बीर शेख यांनी हल्ला चढवला. त्याच्यावर अणकुचीदार वस्तूने हल्ला करण्यात आलाय. हंभीर जखमी झाल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. हंभीरच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेख अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.